अध्यक्ष आदरणीय दीपक जी इंगोले आणि हेमंत जी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय आमदार दादांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहे आणि सन्मान चिन्ह देखील द्यायचं या ठिकाणी आपल्या साऱ्यांचे लाडके आमदार आदरणीय विश्वनाथदादा भोईर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं स्वागत हेमंत जी जाधव साहेब आणि दीपक जी इंगोले साहेब करीत आहेत हॅलो भैया त्यानंतर दादा दोन हॅलो त्यानंतर या विभागाचे लाडके नेते आणि आपल्या सर्वांना ज्ञात असणारे आदरणीय उपशहर प्रमुख सुनीलजी वायले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत मी हेमंतजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय प्रभाग क्रमांक 1 नगरसेवक जयवंतदादा भोईर यांचं देखील या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने स्वागत होत आहे त्यानंतर ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईचे अध्यक्ष आणि आमचे अतिशय जवळचे मित्र ज्यांनी कामगार चळवळीमध्ये गेले 40 वर्ष काम केलं आहे ज्यांनी रेल्वे कामगारांच्या मागण्यांसाठी हक्कासाठी न्यायासाठी गेली 40 वर्ष लढत आहेत ते सन्माननीय बी के खोया साहेब यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतोय ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष बी के खोया साहेब यांचं स्वागत या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी बी के खोया साहेबांना सन्मान करायचा ठिकाणी स्वागत करायचं आहे आदरणीय हेमंतजी जाधव आणि दीपकराव इंगोले विद्यमान अध्यक्ष आहेत त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र अनुद्ध रवी पाटील यांचं देखील या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाईल मी विलाजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण अनुद्धजी रवी पाटील यांना या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर या विभागाचे युवा नेते आणि आमचे मित्र आदरणीय रितेशजी सुनील वायले या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी विलाजी जाधव साहेबांना विनंती करतो सर्वांनी या प्रमुख मान्यवरांना त्यांनी वेळात वर करून या ठिकाणी उपस्थित राहिल्या सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे वायले साहेबांचं अतिशय फार मोठं योगदान आपल्या समितीला मिळालेलं आहे त्याबद्दल मी आपल्याला सर्वांना थोड्याच वेळानंतर सांगणार आहे वायले साहेबांनी आपल्याला शांत या ठिकाणी माता रमाई वाचनालय उपलब्ध करून दिलेलं आहे परंतु त्यांचा तो नंतर आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत परत घेणार आहोत युवा नेते रितेशजी वायले यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे धन्यवाद साधनाताई मेश्रामसाठी पुन्हा एकदा जोरदार टाया होऊ द्या खरोखर अतिशय सुंदर अशी वंदना या ठिकाणी पंचशील आपल्याला दिलेलं आहे आणि गाण्याच्या मार्फत दिलेलं पंचशील हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं या विभागाचे लाडके विभाग प्रमुख आणि या समितीचे सदस्य ज्यांनी या समितीला गेले अनेक वर्ष समाजकार्याला मदत केली असे एक समाजसेवक आणि माझे लहान बंधू
आयुष्मान रुपेजी सकपाल यांचे देखील समितीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी स्वागत होत आहे. वाचनालय उभारण्याकरता यांनी रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शांताताई मेश्राम आणि गायन पार्टी यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपण शांताताई मेश्रामचं स्वागत करायचं आहे. आपण महाराष्ट्राच्या खेतनाम गायिका शांताताई मेश्राम यांचं देखील आपल्या समितीच्या वतीने स्वागत होत आहे. आणि सन्माननीय आमदार विश्वनाथ दादा भोईर यांना विनंती करतो की दादा आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. शांताताई मेश्राम आणि पार्टी यांचं या ठिकाणी स्वागत. त्यानंतर मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटं